नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो. तर महाज्योतीमार्फत मोफत टॅब योजना आणि JEE नीट या संदर्भात मोफत पाठ्यपुस्तक योजना, तर या योजनांकरता काही नेमकेच दिवस राहिलेले आहे. टॅबसाठी 10 तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे आणि पुस्तकांसाठी 15 तारखेपर्यंत ही मुदत आहे. तर अनेक कॅन्डिडेट वारंवार आपल्या चॅनलवर प्रश्न विचारत आहेत की मेरिट लिस्ट कधी येईल. तर लक्षात घ्या, मेरिट लिस्ट ही पोर्टलमार्फत प्रसिद्ध करण्यात येते, त्यामुळे आपण कन्फर्म अशी डेट देऊ शकत नाही. साधारणतः अपेक्षित धरूया या महिन्याच्या एंडिंगपर्यंत ही मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईल. 10 तारखेनंतर टॅब योजनेसंदर्भात मुदतवाढ होण्याची शक्यता कमी आहे. जर मुदत वाढ झाली तर मेरिट लिस्ट येण्यास उशीर होईल. याचबरोबर महाज्योती मोफत पुस्तक योजना आहे, JEE नीट यासाठी तर ही पहिलीच मुदत आहे. तर याच्यामध्ये मुदतवाढ होणार एवढं कन्फर्म आहे, कारण का ही योजना नुकतीच सुरू झाली आहे. लक्षात घ्या, टॅब योजना आणि पुस्तक योजना ह्या दोन्ही योजना वेगवेगळ्या आहेत, यांच्या याद्या वेगवेगळ्या प्रसिद्ध होणार आहेत. त्यामुळे लक्षात घ्या, आता नेमकेच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट अद्याप अपडेट केले नाही आहेत, ज्यांनी पावत्या अपलोड केल्या होत्या, ज्यांनी क्लिअर डॉक्युमेंट अपलोड केले नव्हते, तर अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर हे डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे फायनल सबमिशन केल्यानंतर जर तुम्हाला ईमेल आला नाही तरी देखील घाबरून जायचं कारण नाही आहे. जरी फॉर्म सबमिट केलात आणि ईमेल आला नाही तरी देखील घाबरून जाण्याचं कारण नाही. तुमचा यामध्ये जर पर्सेंटेज चांगले असेल, मेरिटमध्ये जर तुम्ही बसलात, तर तुमचं नाव यामध्ये यादीमध्ये येईलच. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आता ज्यांची कागदपत्रे इनकम्प्लीट आहेत त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करून फॉर्म कम्प्लीट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे महाज्योती मोफत टॅब योजनेसंदर्भात डिटेल आणि प्रॉपर अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.